माझे नाव तुझ्या मदतीने बदलू, मी इयत्ता सातवी शिकते. माझ्या शाळेचे नाव न्यू इंग्लिश स्कूल देवरुख आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे उंदराची टोपी. रामपूर नावाचे एक गाव होते. त्या गावात एक उंदीर होता. तो एकदा असाच रस्त्याने चालला होता तेव्हा त्याला एक लाल कलरची चिंधी भेटली. ती त्याने उचलली व विचार करत थांबला, ह्याचं काय करावं बरं. मग त्याला एक विचार सुचला, ह्याची आपण टोपी शिवून घ्यावी. तो नवीन होता, त्याला काहीच माहीत नव्हतं. मग तो शोधत 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 चिंपेच्या दुकानात गेला आणि तिथं गेला म्हणाला, शिंपी दादा मला टोपी शिवून द्या ना. शिंपी रागात म्हणाला, आत्ता माझ्याकडे वेळ नाही, आत्ता येऊ नकोस, थोड्या वेळाने मी तुला टोपी शिवून देतो. तो म्हणाला, नाही मला आत्ताच पाहिजे, मला राजाकडे जायचंय. तुम्ही जर मला टोपी शिवून दिली तर मी राजाला सांगेन की माझ्या शिंप्याने टोपी शिवून दिली. मग तो तुम्हाला बक्षीस देईल आणि सत्कार देखील करेल. मग शिंपी म्हणाला, बरं देतो शिवून. मग तो तिथं थोड्या वेळ थांबला. नंतर मग शिंप्याने टोपी शिवून दिली. तो ती टोपी घेऊन घालून उड्या मारत राजाच्या दरबारात पोहोचला. तिथं गेल्यावरती त्याला खूप आनंद झाला की राजाच्या मुकुटापेक्षा माझी टोपी छान असेल. तिथं गेल्यावरती खूप उड्या मारत होता. मग राजा काम करत होता, मग त्याला अडचण होत होती. मग तो शिपायाला म्हणाला, कोण आहे तो माझ्या कामात अडचण म्हणतो. त्याला आणा पकडून. मग त्या उंदराला आणले पकडून. उंदीर म्हणाला, तुम्ही मला का आणले पकडून. तो म्हणाला की तू माझ्या कामात अडचण आणतोय म्हणून आणले पकडून. उंदीर म्हणाला, नाही तुमच्या मुकुटापेक्षा माझीच टोपी छान दिसते म्हणून तर मी आणले मला पकडून. तो म्हणाला, नाही माझंच मुकुट छान दिसतंय. राजाला राग आला. राजा म्हणाला, ह्याची घ्या टोपी काढून, हा कसा करेल बघूया. मग राजाने त्याची टोपी काढून घेतली. नंतर उंदीर म्हणाला, राजा भिकारी माझी टोपी घेतली. नंतर मग राजा म्हणाला, द्या ह्याची टोपी करत त्याला. मग उंदराने स्वतःची टोपी घेतली व उड्या मारत दरबाराच्या बाहेर गेला. उंदराने हुशारी करून आपली सत्ताची सत्ता पण करून घेतली आणि टोपी पण मिळवून घेतली. धन्यवाद.